पुढची एक महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये आज अजित पवारांची आढावा बैठक होते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. बैठकीमध्ये निर्बंध शिथिल करण्यासंदर्भामध्ये चर्चा होईल. दुकानांच्या वेळेत सुद्धा वाढ होणार का हे बघावं लागणार आहे. पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पालकमंत्री अजित पवारांची आज महत्त्वाची आढावा बैठक होते आहे. पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना आणि पुण्यातल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार का हे बघावं लागणार आहे. कारण पुण्यातले व्यापारी ह्या सगळ्या निर्बंधांविरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले होते. निर्बंध कमी करावेत. राज्यभरातल्या शहरांमधले निर्बंध कमी करण्यात आले, मात्र पुण्यातले का केले नाहीत असा सवाल पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी केलेला होता. आणि त्यानंतर त्यांनी घंटानाद आंदोलन सुद्धा केलेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सागर आवड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, आजच्या बैठकीनंतर तरी दिलासा मिळणार का हाच सवाल आहे. नक्कीच, 25 जिल्ह्यातील निर्बंध जे आहेत ते सरकारने त्यामध्ये शिथिलता आणली होती, मात्र पुण्यामध्ये दिलासा व्यापाऱ्यांना मिळाला नव्हता. आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक होतीये, त्यामुळं निर्बंध जे आहेत ते शिथिल होतील अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. कालपासून व्यापाऱ्यांनी आंदोलन जे आहे ते सुरू केले. गेल्या 5 ते 6 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र आज दिलासा मिळतो की नाही यावरती व्यापाऱ्यांची भूमिका जी आहे ती काय ठरते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या चाव्या ज्या आहेत त्या पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत. कारवाई करू नका असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा मग तुम्ही दुकानं चालवा अशी विनंती जी आहे ती पोलीस आयुक्तांना या व्यापाऱ्यांनी केली होती. त्यामुळे अजित पवार आज काय निर्णय घेतात किंवा व्यापाऱ्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं. आजच्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळतोय काय बघावं लागणार आहे. सागर, तुम्ही आमच्या सोबत असेच. अजून एका महत्वाच्या बातमी संदर्भात आपल्याकडून अधिक माहिती घ्यायची आहे.